अजित पवारांसोबत पहाटेचा शपथविधीचा आपला तो निर्णय चुकीचाच होता, पण त्याचा आता पश्चाताप नाही। ज्यावेळी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला जातो तेव्हा राजकारणात तुम्हाला जिवंत राहावं लागतं, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्ष शिवसेनेवर निशाणा साधला होता। त्याला आता शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी आम्ही पाठीमागून खंजीर खुपसत नाही, समोरून वार करतो असं प्रत्युत्तर दिलंय। हे आम्ही तेव्हाही सांगत होतो जेव्हा ते शपथ घेत होते, तेव्हाही मी सांगत होतो की अजितदादा पवार संध्याकाळी परत येतील। ते सांगणारा मी पहिला माणूस होतो, सकाळी 10 वाजता आणि तो सकाळी 7 वाजता शपथ घेतली असेल तेव्हा 10 वाजता मी सांगत होतो येऊन की असं काही नाही आहे, ही फार मोठी चूक करतायत आमचे मित्र। संध्याकाळपर्यंत अजितदादा पवार आणि त्यांचे सगळे लोक पुन्हा आपल्या छावणीमध्ये आपल्या घरट्यात परत येतील। त्यांनी हे बोलून सांगितलं की शिवसेने पाठीत खंजीर खुपसलं म्हणून मला मूव्ह करावं लागलं। शिवसेना जे शिवसेनेला ओळखतात, जे शिवसेनेचं चरित्र आहे, बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना घडवली निर्माण केली त्याच्यामध्ये पाठीत खंजीर खुपसण्याला आमच्याकडे ताण नाही। आम्ही समोरून वार करतो। छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव सांगतो, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठीत खंजीर खुपसला नाही अफजलखानाच्या किंवा कोणाच्या। आम्ही समोरून वार करतो, छातीवर वार करतो आणि छातीवर वार झेलतो, बरं का? मग आम्ही परिणामांची पर्वा करत नाही। त्याच्यामध्ये पाठीमागून खंजीर खुपसावा असं काही घडलेलं नाही महाराष्ट्रात। 3 पक्ष ठरवून एकत्र आलेले, ते चोरून एकत्र आले नाही। त्यांनी एकत्र एक समान कार्यक्रम निर्माण केला सरकार स्थापनेचा, मतभेद बाजूला ठेवून, आणि त्या किमान कार्यक्रमावर समान कार्यक्रमावरती राज्य सुरू आहे। त्याच्यामध्ये खंजीर खुपसणं वगैरे प्रकारचे शब्दप्रयोग आहेत ते आता महाराष्ट्रामध्ये फार गुळगुळीत झालेले आहेत, लोक विश्वास ठेवणार नाही।